आणि मी आपल्याला सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही ज्या मत व्यक्त केलेलं आहे आमच्या सर्वांचं तेच मत आहे. कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या बद्दल कुणीही कधीही आपलं सभागृह चालू असताना अशा पद्धतीनं कुणाचा अवमान होईल कुणाचा कमीपणा होईल असं आपल्या महाराष्ट्रातली अजिबात परंपरा नाही. आपली महाराष्ट्रातली संस्कृती फार वेगळी आहे आणि त्याचंच पालन आपण सगळेजण मिळून करूया हे मी पण सर्वांना आवाहन करतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये मी माफी मागावी अशा प्रकारचा आग्रह हा विरोधी पक्ष नेते आणि माझ्या सन्माननीय विरोधी सदस्यांकडून वारंवार होतोय. अशा प्रकारचे प्रसंग या सभागृहामध्ये यापूर्वी अनेक वेळा आले, त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करणं माफी मागणं म्हणजे काय माणूस फार लहान होतो अशातला भाग नाही. पण तरी देखील माझं थोडस विरोधी पक्षाच्या माझ्या सहकार्यांना विनंती आहे की माझं म्हणणं आपण ऐकून घ्यावं. अध्यक्ष महोदय, विषय झाला कसा, सभागृहामध्ये ऊर्जा विभागाची लक्षवेधी या ठिकाणी सुरू होती. त्याच वेळेला त्या लक्षवेधीवर या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे काही भाष्य करत होते. आपण ते सगळं रेकॉर्ड काढून बघा, ते भाष्य बघा आणि त्याच वेळेला त्यांच्या अनेक उपस्थित केलेल्या मुद्द्याला या भागातून ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे उत्तर देत होते. उत्तर देत असताना त्यांनी सुधीर भाऊंचे आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानले की आपण हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलात आणि मला याचा खुलासा करण्याची संधी दिलीत. अशा पद्धतीचं भाष्य मी सभागृहात मिनिट मिनिट बसत असतो आणि त्याच वेळेला त्यांनी असा उल्लेख केला की देशाच्या पंतप्रधानांनी माननीय पंतप्रधानांनी सुद्धा 50 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकू असं म्हटले. त्याच वेळेला सभागृहाचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उठले आणि त्यांनी त्याच्यावर हरकत घेतली. त्यांची हरकत बरोबर होती की माननीय पंतप्रधान 50 लाख रुपये कधी बोलले नाहीत अशा प्रकारची त्यांची हरकत होती. पण त्याचबरोबर एकाच शाळेत आम्ही पण थोडेफार शिकलेले आहोत, ते वरच्या वर्गात गेले असतील, मी खालच्या वर्गात आहे. त्यांनी थोडासा शब्द छल केला की ते पंतप्रधान म्हणून बोलले नाहीत असं ते बोलले. याचा अर्थ असा की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले, प्रचाराच्या सभांमधून बोलले की 15-15 लाख रुपये कालाधन आम्ही आणला तर देऊ म्हणून. भास्करराव, आपण थोडक्यात जो मांडा तुमची हरकत आहे. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये मी माननीय पवार साहेबांबद्दल सामनाचा लेख वाचत होतो तर मला अडवण्यात आलं आणि मी थांबलो, एक शब्द बोललो नाही. अध्यक्ष महोदय एक शब्द बोललो नाही आणि पुन्हा पुन्हा पंतप्रधानांच्या नावाने तेही चूक बोलतात हेही चूक बोलतात. अध्यक्ष महोदय, बरोबर नाहीये, हे बरोबर नाही. अध्यक्ष महोदय, ही जर पद्धत असेल अध्यक्ष महोदय या सभागृहाची, खरं म्हणजे आपण थोडक्यामध्ये, खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, हा विषय आपल्याला कुठलाही शब्द छल वगैरे नाही. मी आजही माझ्या बोलण्यावर कायम आहे आणि मी तर सांगितलं मी हक्कभंग आणणारच आहे, मी हक्कभंग आणणारच आहे. पण आताचा प्रश्न हा आहे की तुम्ही पंतप्रधानांचा अंगविक्षेप करून या ठिकाणी बोलता, नंतर म्हणता मी अंगविक्षेप वापस घेतला. असा अंगविक्षेप वापस घेता येत नाही, त्याबद्दल माफी मागितली पाहिजे. एवढाच विषय अध्यक्ष महोदय, त्याच्यावर पुन्हा रेकॉर्डवर चुकीच्या गोष्टी तुम्ही घेणार असाल आम्ही नाही मान्य करणार. अध्यक्ष महोदय, मी उभा आहे, आपण पूर्ण करा लवकर. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून पूर्ण करू द्या ना, 2 मिनिटात पूर्ण. आणि म्हणून त्यावेळेला माननीय विरोधी पक्ष नेते जे बोलले तेच मी बोललो आणि ते बोलताना त्यांचं म्हणणं मी अंगविक्षेप केला, तो अंगविक्षेप केला. अध्यक्ष महोदय, मी जनरली माझी बोलत असताना कळत नकळतपणे माझे थोडेसे हातवारे वगैरे होतात, हलणं होतं, पण तरी देखील मी बोलण्याच्या ओघामध्ये माननीय पंतप्रधान महोदय यांच्याबद्दल काही जर अंगविक्षेप केले असतील किंवा थोडक्यात नक्कल केली असेल असं त्यांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं,
त्यांनी माझ्यावर हे ऑब्जेक्शन नाही घेतलं की भास्कर जाधवनी कुठलाही असंसदीय शब्द वापरला. 27-28 वर्षामध्ये या सभागृहामध्ये सुधीर भाऊ तुमच्यावर अनेक वेळा माफी मागायची वेळ आली आहे, पण विलास काका पाटील तिथे बसले होते का, काय बोलला तुम्ही? विकास भाई उंडाळकर मला माहिती आहे. आणि म्हणून मी असंसदीय शब्द वापरलेला नाही. मी अंगविक्षेप मागे घेतो म्हटलं देवेंद्र फडणवीस साहेबांना मान्य नाही. मी माझे शब्द मागे घेतो म्हटलं देवेंद्र फडणवीसांना मान्य नाही. संसदीय कार्यमंत्र्यांनी त्या संदर्भात आम्ही सूचना देऊ सांगितलं, त्यांना मान्य नाही. पण या सभागृहाचं कामकाज जर सुरळीतपणे चालवलं पाहिजे असेल तर मी या ठिकाणी पंतप्रधानांबद्दल काही बोलल्यानंतर जर सभागृहाच्या भावना जर दुखावल्या असतील तर केवळ दिलगिरी नाही, मी असंसदीय शब्द वापरलेला नाही. जे पंतप्रधान पूर्वी बोलले होते तोच मी पुन्हा उल्लेख केला, तरी देखील मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो. मला असं वाटतं हा विषय आता या ठिकाणी संपला आहे, त्यामुळे आपण ज्या आपल्या लक्षवेधी राहून गेलेत. अध्यक्ष महोदय, एवढं करून आपण मला सर्वांनी सांगितलं की तुम्ही मी कुठलाही असंसदीय शब्द न वापरता आपण मला माफी मागायला सांगितली, पण दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की आम्ही हक्कभंग आणणारच आहोत. याचा अर्थ मी जे म्हणत होतो की मी माफी मागणार नाही तेच बरोबर आहे, आणि त्यांनी जरूर हक्कभंग आणावा, मी हक्कभंगाला सुद्धा सामोरं जायला तयार आहे. त्यांनी आता माफी मागितलेली आहे विरोधी पक्षनेते साहेब, त्यामुळे आता आपण या विषयावर सुधीर भाऊंना 2 मिनिटं त्यांची बाजू मांडू द्या, त्यानंतर आपण लक्षवेधी. अध्यक्ष महाराज, त्यांनी आपण लक्षवेधी सुरू करतो. लगेच भावनेच्या जोशामध्ये 2 असे शब्द वापरले जे रेकॉर्ड मध्ये राहता कामा नये. पहिला शब्द की देवेंद्रजी विरोधी पक्ष नेत्यांनी असं म्हणावे की पंतप्रधान म्हणून नव्हे तर त्यांनी एक नेता म्हणून भाषण दिलं असं ते म्हणावेच नव्हते. दुसरा की मी अनेकदा माफी मागितली. मला वाटते सन्माननीय सदस्य भास्करराव थोडस तर जेव्हा आम्ही तुम्ही बोलता बोलत नाही, माझी विनंती आहे असं मधामधा टोकत जाऊ नका. दुसरा त्यांनी सांगितलं मी या सभागृहात 16 मार्च 1995 निवडून आलो. 16 मार्च 1995 एकाच पक्षात आहे. अध्यक्ष महाराज ते पुन्हा म्हणाले की मुनगंटीवारांनी माफी मागितली. कधी असा असंशयित शब्द असेल तर मागे येत असे विक्षिप्तपणा असे हातवारे असा विषय जागा नाही कधी. अध्यक्ष महाराज कोणी नेत्याचा तर अवमान होऊ नये याची मी काळजी घेतो. अध्यक्ष महाराज शेवटी कोणताही नेता कोणत्याही पक्षाचा असेल तर अतिशय परिश्रमाने ते मोठे होतात. अशा पद्धतीने मी 27 वर्ष आहे, कधी सन्माननीय राहुल गांधीजी, सन्माननीय सोनियाजी, सन्माननीय शरद पवारजी अशा नकला नाही की अकॅडमिक आपण डिस्कशन करतो. आणि पुन्हा ते म्हणत मी माफी मागितली हे 2 शब्द रेकॉर्ड मधून काढावे एवढी विनंती आहे. हे असे खोटे शब्द रेकॉर्ड मध्ये टाकायचे असेल तर उद्यापासून मी प्रत्येक भाषणात टाकेन. सगळं त्या वेळेला एक तुम्ही शब्द वापरतात रेकॉर्ड काढून बघा. एक या बाजूला श्रावण पराते साहेब बसले होते, त्याबद्दल त्यांच्या केसाबद्दल तुम्ही काय बोलला होता आणि सभागृहात माफी मागितली हे रेकॉर्ड जर खोटं असेल तर मी पुन्हा माफी मागेन. लक्षवेधी सुरू करायची, कोण बोलेल? मला वाटतं आपण लक्षवेधीला पुन्हा एकदा सुरुवात करतोय. त्याच्यामध्ये पहिली लक्षवेधी क्रमांक 1 तपासून घेऊ आपण. रही शेख अध्यक्ष महोदय सदर विषयावरती तपासून घेऊन त्याच्यावरती आपण निर्णय घेऊ. रही शेख अध्यक्ष महोदय, जब सन्माननीय ऊर्जा मंत्री ने महाराष्ट्र को यह आश्वासन दिया था कि 100
अध्यक्ष महोदय, 100 यूनिट तक अगर आप कंज्यूम करते हो तो आपको बिजली की माफी मिलेगी। अध्यक्ष महोदय, वो तो नहीं हुआ, लेकिन इसी सभागृह में जो तय हुआ था कि जब तक अधिवेशनावर आपली नजर असणारच आहे, बातमीपत्रात तुर्तास इथेच थांबूया।